नमस्कार, मी स्नेहल कोपरकर। आज मी तुम्हाला हमखास चांगली होणारी अशी पाककृती दाखवणार आहे, सगळ्यांना आवडणारी उपवासाची साबुदाण्याची खिचडी। ही खिचडी करताना काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्या मात्र लक्षात ठेवा। प्रथम साबुदाणा कसा भिजवायचा ते मी तुम्हाला सांगते। रात्री साबुदाणा भिजवताना तो 3-4 वेळा धुवून घ्या। 3-4 वेळा धुतल्यामुळे त्यातला स्टार्च निघून जातो आणि एक बोटभर पाणी त्याच्यात ठेवा। साबुदाणा साधारण 6-7 तास भिजला पाहिजे। हा बघा किती मोकळा आणि छान मऊ झालाय। आता खिचडीला लागणारे साहित्य बघा। 1 वाटी साबुदाणा, 1/2 वाटी धाण्याचं कूट, मीठ चवीनुसार आणि 2 हिरव्या मिरच्या कापलेल्या, त्यात 1 कच्चा कापलेला बटाटा, त्यामुळे खिचडी छान होते। आणि थोडंसं तांबडं तिखट, तिखटामुळे रंग छान येतो आणि हिरव्या मिरचीमुळे चव छान येते, म्हणून आपण दोन्ही आतमध्ये घालतो। काहींना चिमुटभर साखर घातली की आवडते, ते ऐच्छिक आहे। यात जिरं आणि कोथिंबीर ऐच्छिक आहे, काहींना उपासाला चालत नाही, त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। आता आपण खिचडी करायची कृती पाहूया। प्रथम एका तसराळ्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घेऊया, त्यामध्ये दाण्याचं कूट घालायचं आहे, मीठ घालायचं आहे आणि वाटलं तर चिमुटभर साखर आणि तिखट घालायचं आहे। हे सगळं आपण एकत्र करून घेऊया। आता आपण गॅसवर कढई ठेवूया। कढईमध्ये चमचाभर तूप घालायचं आहे आपल्याला, ते घालूया। तूप चांगलं तापल्यावर त्यात जिरं घालूया, साधारण 1 चमचाभर जिरं आपण घालूया। ते तडतडल्यावर त्यात हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची चांगली फ्राय झाली की त्याच्यात आपण चिरलेला बटाटा घालूया। हा बटाटा आपण थोडासा परतून त्याच्यावर झाकण ठेवूया आणि साधारण 2 मिनिटांनी उघडून पाहूया। ते चेपला बटाटा की तो शिजला, नाहीतर अजून 1 मिनिट ठेवू शकता। हा बटाटा आपण वाफेवरच शिजवणार आहोत, अगदी वाटलं तर 1 चमचा पाणी शिंकायला हरकत नाही। मी आता तो दाबून बघते, तो छान शिजलेला आहे। किंचित राहिला तरी तो साबुदाण्याबरोबर परत शिजतो। बटाटा शिजल्यावर त्याच्यामध्ये साबुदाण्याचं जे मिश्रण आहे आपण त्यात सगळं घालून ठेवलं आहे, ते त्याच्यावर घालूया आणि मग परत मिक्स करूया। खिचडी मोकळी होण्यासाठी मी कच्चा बटाटा वापरला आहे आणि दाण्याचं कूट मी आधीच त्यात मिक्स करून घेतलं आहे। आता आपण ही खिचडी परतूया। तूप किंचित जास्त लागतं त्याला, म्हणजे खिचडी चिकट होणार नाही। हे न झाकताच आपण परतत राहायचं आहे, कारण झाकलं की पाणी सुटतं आणि खिचडी चिकट व्हायची शक्यता असते। आता ह्याच्यावर छानशी कोथिंबीर घालू। काय सुंदर दिसते खिचडी, रंगही छान आला आहे छोट्याच्या तिखटामुळे आणि बटाटाही छान शिजला आहे आणि मोकळी झाली आहे छान। वा 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 वा, काय सुंदर झाली आहे खिचडी। तुम्ही ह्या टिप्स जर योग्य तऱ्हेने वापरल्यात तर तुमची पण अशीच छान होईल। आणि तशीच करा आणि आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा, दह्याबरोबर सर्व करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी आमच्या चॅनलवर सबस्क्राईब करा। Thank you.